शनिवारी रात्री 10:45 पासून सुरू झालेला मेगा ब्लॉक आज सकाळी संपलाय. सध्या मध्य रेल्वेची लोकल सेवा सुरळीत सुरू आहे. कालच्या मेगा ब्लॉक दरम्यान सीएसटी स्थानकातून एकही लोकल सुटली नाही. मेट्रोचं तिकीट दर 8 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. तर फेअर फिक्सेशन समिती स्थापन करण्यासाठी 31 जानेवारीपर्यंतची शेवटची मुदत न्यायालयानं केंद्र सरकारला दिली आणि पुढची सुनावणी 7 जानेवारीला ठेवली आहे. मुंबई गोवा दरम्यान लवकरच नवी पर्यटन रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गोव्यातल्या करमली इथं केली आहे. औरंगाबाद महापालिकेला बेशिस्त आणि गोंधळ नवा नाहीये. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आयुक्तांनी काटकसरीचा सल्ला दिल्यानंतर नगरसेवक संतापले. महिलांचा अपमान केला म्हणून सर्वच नगरसेवक आयुक्तांच्या डायसवर धावून गेले. काही नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या अंगावर बांगड्याही फेकल्या. परमहंस सच्चिदानंद सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं पर्यावरण तज्ज्ञ संतोष गोंधळेकर यांचा सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. गोंधळेकर हे कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आष्टा इथं कोल्हाटी समाजाच्या पंचांनी तालिबानी अत्याचार सुरू केले. दारुड्या मुलासोबत अल्पवयीन मुलीचं लग्न करण्यास नकार देणाऱ्या कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलं. सर्वात धक्कादायक म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 23व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाची पहिली संध्या रंगली ती महाराष्ट्रातल्या मान्यवर कवींच्या काव्यधारेनं. दापोली इथं सुरू झालेल्या या मराठी साहित्य संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राज्यात सध्या गोदावरी उगमापाशी होत असलेल्या प्रदूषणाविषयी टीका टिप्पणी होतीये. हरित लवादानं ही गंभीर भूमिका घेत स्थानिक नगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाला खडसावलंय. याच पार्श्वभूमीवर स्काउटच्या विद्यार्थ्यांनी अहिल्या गोदावरी संगमापाशी साफसफाई केली. 26 अकराच्या दहशतवादी हल्ल्यात कसाब आणि त्याच्या साथीदारांना केलेल्या अंदाधुंद गोळीबारात जखमी झालेला मुंबई पोलिसांचा धाडसी कुत्रा शेरू याचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. परळीतल्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये 14 वर्षीय शेरूवर उपचार सुरू होते. कांजूरमार्ग इथं मी कांजूरकर प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित कोकणी महोत्सवाचं भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी उद्घाटन केलं. कोकणी संस्कृती आणि कोकणामधला चमचमीत खाद्यपदार्थ चाखण्याची संधी कांजूरकरांना अनुभवता येणार आहे. ठाण्यातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजेश खांडेकर हा तरुण गिअर नसलेल्या साध्या सायकलवरून 11 देशांच्या सफरीवर निघालाय. या सफरीतून तो ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती करणार आहे. एका खासगी संस्थेच्या वतीनं ठाण्याच्या मनोरुग्ण रुग्णालयात जुन्या सरकारी खुर्च्यांचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. जागतिक श्रम दिनाचं औचित्य साधत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 4th वसई विरार मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. 42 किलोमीटरच्या मॅरेथॉनला सामान्य वसई विरारच्या नागरिकांसह धावपटूंनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी अभिनेता मॉडेल मिलिंद सोमण हे सुद्धा उपस्थित होते. नाताळचा सण आता अगदी 4 दिवसांवर येऊन ठेपलाय. वसई तर या सणाची धामधूम सुरू झाली आहे. वसईची गावं कॅरल सिंगिंगची धूम पाहायला मिळते. वसईतले तरुण तरुणी गावागावात जाऊन प्रभू येशूच्या आगमनाचा संदेश घेऊन जातात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.